तर गडचिरोलीतही सकाळपासून मतदान सुरू झालंय माजी मंत्री विजय वडेट्टीवार माजी आमदार आनंदराव गेडाम धर्मराव बाबा आत्राम तसंच भाजपचे आमदार कृष्णा गजभिये देवराव होळी अशा दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठापणाला लागली आहे याबद्दल आणखी माहिती घ्या गडचिरोलीहून आपले प्रतिनिधी रोमित तोंबरलावार यांच्याकडून रोमित गडचूर जिल्ह्यातील एकूण सत्तावीस ग्रामपंचायतीची निवडणुका पार पडत आहेत सकाळी सात वाजेपासनं जे आहेत मतदानाला सुरुवात झाली दुपारी तीन वाजेपर्यंत मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे महत्त्वाचा म्हणजे गडचूर जिल्हा हा नक्षलग्रस्त आदिवासी आणि अतिदुर्गम हा संपूर्ण भाग असल्यामुळे संवेदनशील हा संपूर्ण मतदान केंद्र असतात त्यामुळेच सकाळी सात ते दुपारी तीन वाजेपर्यंत ही संपूर्ण मतदान प्रक्रिया जी आहे ती पार पडणार आहे महत्वाचं म्हणजे गडचिरोली जिल्ह्यातील सगळ्यात महत्त्वाचं ग्रामपंचायत ग्राम हे जर बघितलं तर ते तोडसा ग्रामपंचायत हेटापल्ली तालुक्यातील कारण की बहुचर्चित लोह प्रकल्प जो आहे सुरजागड त्या प्रकल्पांतर्गत येणाऱ्या तोडसा ग्रामपंचायतमध्ये पाच गाव आहेत जे सुरजागडच्या बाधित गावामध्ये येतोय त्यामुळेच सगळ्यांचं लक्ष जो आहे त्याच ग्रामपंचायतीकडे लागलेलं आहे कारण की अनेक नेते असतील ते सुद्धा त्या भागामध्ये आपलं प्रचार केलेलं होतं मोठ्या नेत्यांची मोठी हजेरी देखील त्याच्यामध्ये लागलं होतं महत्त्वाचं म्हणजे माजी मंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार बाबा आत्राम असतील किंवा भाजपचे माजी राज्यमंत्री अमरेशराव आत्राम असतील माजी आमदार दादा आत्राम असतील हे सगळे मोठे नेते जे आहेत त्या ग्रामपंचायतीला आपल्या प्रचारासाठी गेलेले होते मोठी नजर त्यांच्या त्या भागामध्ये आहे आणि सगळ्यांची प्रतिष्ठा देखील त्या ग्रामपंचायतीला लावली आहे त्यामुळे सगळ्यांची नजर जी आहे जिल्ह्याची त्या तोडसा ग्रामपंचायत सध्या आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट